चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हाय परी, बघा मी आहे आता सासरवाडीमध्ये. चलेल आहे आमच्या सासरवाडीमध्ये. आता आपण चाललो देवदर्शन करायला. आमच्या गावची देवी आहे योगेश्वरी देवी, अंबाजोगाईची, तिच्या दर्शनाला चाललो. कारण जेव्हा पण आम्ही कधी गावाकडे येतो त्या देवीचं दर्शन करूनच जातो. हां, छोटी बेबी आणि ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे, बऱ्याचदा बघणार आहे. आपण जे असं तर पाय वगैरे पडू नये. दुपारचं वेळ झालेली आहे. बघा आता आम्ही आलो देवदर्शनाला योगेश्वरी देवीच्या. मागच्या गेटने आलोत. इकडे पार्किंग आहे, इकडे पार्किंग करावं लागते म्हणून मागच्या गेटने यावं लागतं. बऱ्याच वेळा आलोत आपण, दरवर्षी येतो आपण. बनू उडी मार, मार उडी, पुढे घेऊन पुढे घेऊ. हे आहे मागचं गेट आणि इथं आहे दीपमाळ. आपण निघतो नाही जाणार, आपण पुढच्या गेटने जाऊ तिकडून त्या साईडने. या इकडे असे मार्केट आहे, शॉप्स आहेत. हार फुल एक ताट घेऊ. हां, ताट वगैरे घेऊ आणि हे काय इथं आहेत उन्हा तानाचं कसं नाही करते स्टँडवर ठेवून येतो. चला हे स्टँडवरती ठेवत चप्पल बूट हे जाण फक्त हार फुल नारळ द्या. कितीला आहे ताटे? 50 का? पडायला नको. चला ताट घेतला आपण. माझ्या मागे दिसतंय ते आहे मेन प्रवेशद्वार. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. चला आता मस्त शेड वगैरे केलेत. तर कसं आधीतून जायचं, हे कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, चटके बसतात तिथं, म्हणूनच हे शेड वगैरे केलं आहे. चांगलं आहे. त्या तिकडे पाण्याची व्यवस्था आहे. दर्शन मार्ग आतून असा आहे. अंबाजोगाईची ही जोगेश्वरी देवी एक जागृत स्थान आहे. खास करून ही कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी आहे. या देवीच्या नावावरूनच या शहराला अंबाजोगाई असे नाव पडले आहे. आज मंदिरात गर्दी नसल्यामुळे आपल्याला थेट गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन करता आले. अखंड नंदादी इकडे देवीची मूर्ती, इकडे दिवा आहे, अखंड दिवा पेठ. चला आता आपण फायनली आलोत बाहेर. चल परी ये. जसं आम्ही गावी आल्यास आमच्या विश्वरूपी देवीचं दर्शन न चुकता घेतो, तसंच अंबाजोगाईला आल्यावर पण आम्ही न चुकता योगेश्वरी देवीचंही दर्शन घेऊनच मग पुण्याला जातो. हे तो होम असतो, तो होम पेटवत. आता सध्या तरी नाही आहे काही, पण फोडलं का त्याला? लावलं का? लाव ना मग परत एकदा. हे बघा अशी बायको पाहिजे टिक्का लावणारी. नवऱ्याला टिक्का लावते. हे बघा आधीच तर टिक्का हे बायकोनंच लावलेलं आहे. हे अशी बायको पाहिजे. तो होम म्हणतो इथला धूर जाण्यासाठी वरती अरेंजमेंट केलेली आहे. वाजलेत बघा 2:15 झालेत.
आणि इथं जेवढे काही विधे आहेत त्याचे चार्जेस दिलेले आहेत, तिथे स्टॉप करून बघू शकतात स्क्रीनवरती. चला आता आपण आलो पाकिजा फॅमिली ज्यूस सेंटर पार. काय म्हणले? पाकिजा ज्यूस सेंटर अंबाजोगाईतलं फेमस असं ज्यूस सेंटर आहे. भरपूर फळ आहेत. पहिला ज्यूस आलाय चॉकलेट ज्यूस. मी दिघाला चॉकलेट ज्यूस पाहिजे होता. दर चॉकलेट ज्यूस हे बघा. आता आपले ज्यूस आलेत. हे कुठलं आपलं मिक्स? स्पेशल स्पेशल मिक्स आहे. आणि हा चॉकलेट बघा. आता आपण याचा आस्वाद घेऊ. आता काय काय बघा करून टाकलेलं दिसते. हे एक फ्रूट आहे. हे कुठलं आहे? ते किवी आहे ना. किशमिश, काजू, बदाम, भरपूर फ्रूट्स आहेत, मिक्स आहेत ना त्याच्यामुळं. हे ड्रायफ्रूट मस्त आणि बघा सगळं ड्रायफ्रूट्स आहेत. आईस्क्रीम हे बघा मित्रांनो. आता कुठून चाललं बघा, अचानक शेतामध्ये घुसलं आणि समोर आपली गाडी चालली आणि मी आहे दुसऱ्या गाडीत. शिफ्ट डिझायरमध्ये आहे आणि आपली गाडी पुढे चालली. कच्च्या रस्त्याने एकदम शेतातून चाललो बघा. शेतात चाललो आपण. आणि या इथंच गाड्या लावा लागतात. ओ माय गॉड, आता इथून चालत जावं लागते बघा. बघा त्या गाडीत तर माणसं उतरलेत. ऍक्च्युली आम्ही शेतात आलो होतो सासऱ्यांच्या शेतामध्ये. इकडे बघा आबळ कसं दिसते. हे श्री आबळ. परत एकदा आपण आलो शेतात. गाडी लावली इथंच कारण इथून पुढं गाडी जात नाही, त्यामुळे गाड्या दोन्ही इथं लावलेत. आणि आता पुढे जाऊया शेताकडे. होय केली घालो मागच्या शेतात लावले ते गाडी. चला आता थोडस चालत जायचंय. गाडी जाते म्हणा पण पुढं बहुते काहीतरी बांध आहे ना. हे बघा संध्याकाळचा टाइम आहे आणि इकडले शेत बघा. आता मराठवाड्यातले आमच्या गावाकडचे शेत. आंब्याच्या झाडांचं आपलं शेत. बघा किती माणसं आहेत बघा. हा लिंबाचं झाड. परी आमची खांद्यावर बसली आहे ना. परी खांद्यावर बसली तू. चला आलो आपण शेती शेतामध्ये फायनली. चलो बेबी आता खाली उतरो. उतर आता. काय नारळाची झाड आहे इकडले खाल्ले. मागचे बघा आंब्याचे बाग हे इथून तिथून सगळे आंब्याचे झाड आहेत. राजा राजा कोण नाही आणि मग आंबे विहिरीला पाणी आहे का? नारळाची खाल्ले फाटे आहेत ना. हे हल्ले की मग वर उपकेते झाड. हे फांद्या तर खाली वाका खाली. त्याला 211 निघालते आंबे. आता मी एवढाच फाटेला आले ते केशर उरले. केशर मोठा आहे असं पॉपटाऊन सांगितलं. सगळे घे तोंड तोंड असं हे
पॉइंट खाली बघा कसे येते काय तर काय ती तिथल्या तिथं ती ही खाते ना ते डबल तो भारी होता पहिले येऊन दुसऱ्यांदा गेलेला ओ माय गॉड विहिरीला पाणीच नाही अरे बापरे काहीच नाही पाणी तळ गाठला विहिरीनं आणि ते मासे माझा मासे आहेत ना मग ते बोर चालू करून पाणी टाका तुम्ही दिले ही बरोबर मी कुठं काय म्हणालो देणे बद्दल काय फुकट आपण तरी काय त्याने फुकट घेतलं का आपण दिले काम करतोय आपल्या शहरात आपले पहिले विधी आपल्याला दिलेलं आहे लक्ष देते पुन्हा दुसरं काय ते इकडं आहे गोडाऊन पत्र्याचं शेड केलेलं आहे माल वगैरे ठेवायला आणि असं शेत ते बघा त्या तिकडं आभाळ आलेलं दिसतंय इकडं तर नाही थोड्या वेळ त्याचा अंधार होईल काय का अनुष्का काय म्हणतेस मग काही नाही काय झालं मग काय चावली माती चालली का मग शेतात माती जातच असते ना की मग काय म्हणते त्याला पॉवर व्हीडर पॉवर व्हीडर पॉवर व्हीडर म्हणजे नांगरायलाच की नांगर रुटर नांगर पाळी मोकडा कोळपी नाही कळलं कळलं नगर नगर राहू दे कळलं ते बघा पाय द्या तिथं पाय द्या तिथं पाय द्या तिथं काय नाही बघा सगळे आंबे खात बसले शेतामध्ये सगळे आंबे खात बसले शेतामध्ये संध्याकाळच्या टायमाला हा संध्याकाळच्या वेळ आता हे काय अंधारच पडतोय खरं सांगा खरं सांगा नाही आंबट कुईला माझा आंबट निघाला एक आलो कसा लागला रे पिकलेला होता आंबा तो पाणी आहे का पण आम्ही किती बरं वाहिलं तोल परी ओ माय गॉड परी कशी खाते बघा तोंड बघा परीच परीचं तोंड बघा.